सुप्रसिद्ध चहा येवले अमृत तुल्य चहा। येवले चहा एकदा पिऊनच पहा, आता आपल्या सेवेसाठी येवले अमृत तुल्य चहा विश्रामबाग मध्ये 9 डिसेंबर पासून सांगलीकरांच्या सेवेत। गणपतीचं दर्शन आणि आमच्याकडे येवले अमृत चहा झालाच पाहिजे। संस्कृती सांगलीकरांची, चहा हा झालाच पाहिजे। विश्रामबाग गणपती मंदिरा शेजारील शॉप नंबर 1 कीर्ती कॉम्प्लेक्स विश्रामबाग सांगली, येवले अमृत तुल्य चहा अवश्य भेट द्या। येवले अमृत तुल्य चहा। नमस्कार, मी प्राजक्ता, बातमीपत्रात आपले स्वागत आहे। केंद्र सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या महिन्यातील पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2020 शनिवारी सादर करत आहे। अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावरही मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे पुढच्या वर्षी शनिवार असला तरी सुद्धा शेअर मार्केट सुरू राहणार आहे असे सांगितले जात आहे की शेअर बाजाराच्या आजवरच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे। अहमदनगर येथे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनुद्गार काढल्याबद्दल नगर शहरात दिल्ली गेट येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आले। राज्यातील विधानसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आता थेट शरद पवारांनाच प्रश्न विचारणार आहे। त्यांच्या प्रश्नातून महिनाभर चाललेल्या अनेक घटनांचा उलगडा होणार आहे। रविवारी 29 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे। राज्यातील सरकार बदलल्यानंतर मराठा आरक्षण प्रकरणात एक ट्विस्ट पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरे सरकारनं मराठा आरक्षणाच्या खटल्यातील सरकारी वकील मुकुल रोहतगी यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुकुल रोहतगी यांची मराठा आरक्षण प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु काल सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान ऍडव्होकेट मुकुल रोहतगी आणि ऍडव्होकेट नाडकर्णी उपस्थित होते। मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात भूमिका मांडणाऱ्या या पूर्वीच्या वकिलांना बदलले आहे। जर हे खरं असेल तर सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा देत असलेल्या मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांना बदलण्याचे कारण काय असा सवाल संभाजीराजे यांनी केला उपस्थित। मुंबई येथे देशात आता भाजपा विरोधी वातावरण निर्माण होत आहे, त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी सर्वांना एकत्र यायला हवं। त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकत्र लढायला हवं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहे। ते नागपूरमध्ये बोलत होते। देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। अनेक नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत, तसेच दिल्लीसह ईशान्येकडूनही राज्यामध्ये मोठा हिंसाचार होत आहे। हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत कायदा मागे घेण्याची मागणी होत आहे, परंतु सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे। या मुद्द्यावरूनच MIM चे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे। नागपूर येथे भारतीय जनता पार्टीचे नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे कालपासून नागपुरात आहेत। आज किंवा उद्या तेथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सांगली महापालिका निवडणुकीत आता 4 सदस्यांच्या पॅनेलऐवजी 1 सदस्य पद्धतीच्या प्रभागाचा निर्णय झाला आहे, त्यामुळे भले मोठे प्रभाग आणि त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळणार आहे। लहान प्रभागांमुळे संधी मिळणे सोपे जाईल असा विश्वास इच्छुकांतून होत आहे। साहजिकच त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढणार आहे। ऑगस्ट 2023 महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच व्यूहरचना सुरू होणार आहे।
सांगली चोरीचे मोबाईल खरेदी करणारे येथील ए टू झेड मोबाईल शॉपीच्या रजा अली शबान अली राजनी या दुकानदारास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1,15,000 रुपये किमतीचे 77 मोबाईल जप्त केले आहेत. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. ही माहिती पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर आणि पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापूर येथे 2Z कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट नोंदणीची उपलब्धता दिसत नसल्याने मुंबई कोल्हापूर विमान सेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या कंपनीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केल्याप्रमाणे अजून 10 दिवस या मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, टी चा जागर.